पुण्यातील मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या नवरोजी वाडिया महाविद्यालयाला कोण ओळखत नाही? पुण्यात महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण राज्यात आणि राज्याबाहेरही त्याची ओळख आहे। अशा या महाविद्यालयाशी माझा संबंध खूप जुना आहे। प्राध्यापक सुरेशचंद्र नाडकर्णी हे आमचे दुसरे गुरु, ते तिथे होते तेव्हापासून मी या महाविद्यालयात जातो। यंदा ह्या महाविद्यालयाला 90 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्यानिमित्त आणि मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक सुंदर कार्यक्रम ह्या इथे साजरा झाला, त्याची ही काही दृश्य। कोरोनामुळे 2 वर्ष कोणताच कार्यक्रम विद्यालयात झाला नव्हता, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जितका उत्साह होता तितकाच विश्वस्त डॉक्टर सचिन सानप, प्राचार्य वसंत चाबुकस्वार, आमचे मित्र कार्यक्रमाचे संयोजक चारुदत्त निमकर, वृषालीन रंधीर तिथल्या प्राचार्या, अधिष्ठाता एन डी अभ्यंकर, मंजुषा मुसमाडे असे सगळेचजणं आणि मनोहर सानप त्यांचंही नाव राहिलं, हे सगळेचजणं अतिशय उत्साहात विद्यार्थ्यांबरोबर तन्मय झाले होते। आनंदाने सर्वजण लेझिम खेळत होते, मलासुद्धा त्यामध्ये सहभागी करून घेण्यात आले आणि बऱ्याच वर्षानंतर मी सुद्धा लेझिम खेळलो। मराठी भाषा दिन असल्यामुळे कविवर्य कुसुमाग्रजांचे पूजन करण्यात आले, त्याचबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे पूजन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी भित्तीपत्रकं सर्वत्र लावली होती, त्याचेही उद्घाटन झाले। त्यानंतर महाराष्ट्र गीत ते नव्याने सामील झालेलं आहे ते गाण्यात आले आणि त्या गीताबरोबर अनेक सुंदर गीतं विद्यार्थ्यांनी गायली। पाहुण्यांच्या सत्काराचा सोपस्कार पार पडल्यानंतर विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे प्राध्यापकांचे कविसंमेलन झाले। या कविसंमेलनात एका कर्मचाऱ्याने सुद्धा भाग घेतला होता, त्या कर्मचाऱ्याला मी संत नामदेवांची गाथा भेट दिली, त्याची कविता मला सर्वात आवडली होती। त्याचनंतर माझं भाषण नेहमीप्रमाणे झालं, काही गजलाही मी ऐकवल्या आणि या संपूर्ण सुंदर सोहळ्याचं नेटकं संयोजन समिंदर घोंगसे आणि काळे मॅडम यांनी केलं होतं, त्यांनाही मी धन्यवाद दिले। एक सकाळ माझी अधिक सुंदर झाली, त्याबद्दल वाडियाच्या सर्व प्रशासनाला, सर्व मराठीच्या प्राध्यापकांना धन्यवाद।